तुम्ही बघू शकता हे जे कालवं आहे ना हे खूप लागतं, त्यामुळे थोडी रिस्क आहे पण डाईव्ह तर करता येणार नाही. मी फक्त इथे उतरून पोहत तिकडे समुद्राच्या बाहेर जाण्याचा विचार करतो आहे, पण थोडी डेअरिंग करायची आहे मला, एन्जॉय करायचं ही मुवमेंट. तर चला वेळ नको घालूया, जावे लगेच पाण्यात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेंद्र साटम, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवरती. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मी आहे आता कोकण दौऱ्यावर, एक छोटासा कोकण दौरा, त्यामध्ये मी आहे वेंगुर्ला बीचजवळ, तुम्ही बघू शकता. तर मी आता आहे मोचीमेड हे जे बीच आहे या बीचवर आहे आणि आता मी चाललो आहे डाईव्ह करायला. सो बराच म्हणजे दिवसांपासून काही महिन्यापर्यंत मी अजून एक महिना झाला आहे मी व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही, थोडा बिझी होतो. तर आता आलो आहे तर बघतो काही ॲडव्हेंचरस व्हिडिओ घेता येतात का मला. मी जो समोर जो खडक दिसतो त्या खडकाच्या खाली तिथे मला डाईव्ह करता येतं का बघतो. ॲक्च्युली वारा जास्त आहे, पाणीला उधाण पण जास्त आहे, त्यामुळे मला तिथे डायविंग करता येईल किंवा नाही काही सांगू शकत नाही, पण मी प्रयत्न करीन. तर चला व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हे खडक आम्ही क्रॉस करतो आणि बघतो चांगली कुठली जागा मिळते का डाईव्ह करायसाठी. बघतोय थोडं डायविंग करायला चांगली प्लेस मिळते का, तुम्ही बघू शकता लाटा खूप जास्त आहेत, पण अशा ठिकाणी मला डाईव्ह करायला आवडेल कारण मी ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की माझी शेवटची व्हिडिओ होती, मी कोकण दौरा केला होता नोव्हेंबरच्या आसपास काहीतरी, डिसेंबर नोव्हेंबरला, तर त्याच्यानंतर मी इथे आलो नव्हतो. तर लाटा खूप जास्त आहेत पण मला पोहायला खूप आवडेल कारण मी खूप कंट्रोल केला होता आणि आता मी इथे आलो आहे तर मला राहवत नाही आहे, पण थोडी डेअरिंग करावी लागेल आणि उतरावं लागेल. बघू अजून थोडा पुढे जाऊन जिकडे थोडाफार शांत लाटा असतील, कारण इकडे किनाऱ्याला जरा लाटा जास्त असतात, पुढे गेल्यावर थोडा कमी लागतील. बघू अजून काही चांगली प्लेस आहे का. मित्रांनो, तुम्ही हा नजारा बघू शकता, मी अगदी टॉपवर आहे खडकावरती. या पण लाटा खूपच जास्त आहे, तरी मी प्रयत्न करीन डाईव्ह करण्याचा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता लाटा किती जोरात आहेत, म्हणजे वारा किती जोरात असेल तुम्ही अंदाज लावू शकता. पण तुम्ही बघू शकता इकडे थोडं गढूळ पाणी आहे, गढूळ म्हणजे जी वाळू आहे खालची रेती जी आहे ती उडते, त्यामुळे तिथे लाटांनी तर ऑलमोस्ट भिजलो आहे, त्यामुळे मला पाण्यात उतरावं लागेल. लाटा खूप भयानक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, हे तुम्ही बघू शकता हे जे कालवं आहे ना हे खूप लागतं, त्यामुळे थोडी रिस्क आहे पण डाईव्ह तर करता येणार नाही. मी फक्त इथे उतरून पोहत तिकडे समुद्राच्या बाहेर जाण्याचा विचार करतो आहे, पण थोडी डेअरिंग करायची आहे मला, एन्जॉय करायचं ही मुवमेंट.
तर चला वेळ नको घालूया, चला वेळ नको घालूया, जावे लागेल पाण्यात. रेडी आहे पाण्यामध्ये, उतरायला आता थोडीशी फाटेल पण मजा वाटेल. या लाटांनी मला परत थांबा, लाटा जायची वाट बघतो. मला लाटा ढकलला किनारा पार करतो की नाही, लाटांचा भाव बघा. डायविंग करून तर पॉसिबल नाही आहे, लाटा येऊ शकतो घरी. त्यामुळे मला पोहतच पार करावं लागतं. थोडीशी वाटेल पण मजा वाटेल, ती मजा वाटली आहे. किनाऱ्याला जाण्याचा प्रयत्न करतोय मी, लाटे मला आतमध्ये खिचतात. पाय लागलं माझ्या, मी पोचतोय हळूहळू किनारवर. फायनली मित्रांनो, मी आलोय किनाऱ्यावर. हा
शेवटी या लाटांना मी हरवलंय आणि आलो मी बाहेर. खरंच मित्रांनो मजा आली, थोडंफार लागलंय. हे बघा, तुम्हाला म्हटलं होतं ना ते कालवं लागतात, त्यामुळे हात फाटलाय. क्रॉस करून यायला खरंच खूप दम लागला आणि मला वाटलं होतं मी गेलो आता, म्हणजे मला पॉसिबल नव्हतं कारण एका तर मला गोप्रो पण सांभाळायचं होता आणि दुसऱ्या एक मनात होतं की मला फक्त किनाऱ्याला यायचं आहे. पण ठीक, पॉसिबल आहे, जमलं मला कारण मी थोडं खडकांपासून लांब गेलो. कारण खडकांकडे गेलो असतो तर लाटांनी मला खडकांवर आदळलं असतं आणि एक छोटासा तरी ॲक्सिडेंट झालाच असता. पण मी त्यांच्यापासून लांब गेलो, थोडासा मध्ये गेलो, तिथे उतरलेलो मी, थोडासा मध्ये गेलो आणि मग तिथून इथे पोहत आलो. तर मित्रांनो, अंडर वॉटर काय फुटेज घेताना आली कारण पाणी एवढं फास्ट आणि लाटा एवढ्या जोरात होत्या, वारा इतका आहे, मग त्यामुळे मला स्टेबल राहता येत नव्हतं किंवा त्यातली वाळू जी होती ती खूप उडत होती, तर त्यामुळे तसंही ते ब्लर चित्र आलं असतं सगळं. पण ठीक आहे, हा एक छोटासा एक धाडस मी केलं. मला बऱ्याचशा शिव्या देखील पडतील कमेंट बॉक्समध्ये की जे करतो आहे ते चुकीचं करतो आहे, काळजी घेतली पाहिजे. पण माझं असंच आहे, मला जर काही करायचं असेल तर मी ते करतो. पण ठीक आहे, मी तेवढी काळजी घेतो, मला थोडा एक्सपिरियन्स आहे स्विमिंगचा बऱ्यापैकी, तर त्यामुळे मी थोडी रिस्क घेतो कारण मला हे सारे जे एक्सपिरियन्स आहे ते घ्यायला खूप आवडतं आणि खरंच खूप मजा येते मला असं काही जेव्हा मी करतो तेव्हा. आणि हे थोडंसं एक असं असतं की जगात खूप कमी लोक आहेत जे असं काही करतात वेडेपणा, आणि मला तो वेडेपणा करायला आवडतो. सो म्हणून मी हा एक छोटासा वेडेपणा केला. तर हा जर वेडेपणा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही सजेशन्स असतील आणि हा तुम्हाला कमेंट्समध्ये शिव्या देखील घालायचे असतील तर प्लीज तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि हा अशाच जर इंटरेस्टिंग आणि ॲडव्हेंचरस व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.